यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयामध्ये भारत आदिवासी पार्टीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. विविध मागण्या येत्या 8 दिवसात मंजूर केल्या नाही तर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. सदरचे निवेदन शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता भारत आदिवासी पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय यावल येथे दिले. पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार. पंढरपूरची वारी म्हणजे शेकडो वर्षांपासून चालत आलेलं महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे. राज्यातील लाखो वारकरी ठिकठिकाणाहून जगद्गुरु संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर तसेच इतर अनेक संतांच्या मूर्ती असलेल्या पालख्या घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात. ज्या अनेक मार्गांनी पालख्या पंढरपुरात दाखल होतात त्या पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सुविधा व सुरक्षितता केली पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ध्येय आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचे महायुती सरकारने ठरवले आहे. वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग निश्चित केला आहे. त्यासाठी महायुती शासनाने अंदाजे 10,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी केली आहे. महायुती सरकारने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला पहिलं स्थान दिलंय. यावल येथे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय आहे. या कार्यालयामध्ये भारत आदिवासी पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की जळगाव जिल्ह्यात मानमोडी तालुका बोदवड तसेच खडकदेवळा तालुका पाचोरा येथे 2 आदिवासी समाजाच्या तरुणांची हत्या झाली. त्याच्या हत्येच्या निषेधार्थ विविध ठिकाणी मोर्चे आंदोलनं झाले आणि या प्रकरणी गुन्हे देखील दाखल झाले. तेव्हा या मयत तरुणांच्या कुटुंबाला 10 लाखाचा निधी मंजूर करून त्यांना देण्यात यावा अशी मागणी आहे. त्याचप्रमाणे आदिवासी विकास विभागामार्फत जो निधी आदिवासींच्या कल्याणासाठी आहे तो निधी लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग केल्याचा त्यांनी आरोप केला असून याची चौकशी व्हावी अशी मागणी आहे. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे अनुसूचित जातीच्या राखीव जागांवर नियुक्त झालेल्या परंतु जात वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकणाऱ्या 1,25,000 लोकांना पदावरून रिक्त करण्यात आले आहे. तेव्हा हे 1,25,000 पद तातडीने भरण्यात यावे अशी मागणी आहे. त्याचप्रमाणे विविध संवर्गातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदे देखील तातडीने भरण्यात यावे अशा विविध 8 प्रकारच्या मागण्या निवेदनाद्वारे त्यांनी केल्या आहेत. तातडीने मागण्या मान्य न झाल्यास 8 दिवसानंतर तीव्र मोर्चा काढण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. सदरचे निवेदन संघटनेचे यशवंत भील, महेंद्र मोरे, सदाशिव भील, निलेश मोरे, संदीप भील आदींच्या उपस्थितीत देण्यात आले आहे. आदिवासी प्रकल्प अधिकारी सो यावल यांच्याकडे आम्ही निवेदन देण्यात आले आणि त्याच्यामधून आपला अनुसूचित जमातीचा प्रवीण जंगलूक हे लढाणार मानमोडी तालुका बोदवड याचा खून करण्यात आलेला आहे आणि ज्यांनी खून केला आहे त्यांनी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रेल्वे पटरीवर टाकण्यात आलेला होता. ज्यांनी खून केला आहे त्यांच्यावर कठोर कार्यवाही करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा हे एक प्रमुख मागणी होती. तसंच 21वी मागणी आहे, मध्ये पण मागण्या आहेत पण एवढा वेळ नाही म्हणून 21वी मागणी आहे. सन 2021-22 पासून भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील आदिवासींना स्वाभिमान सबलीकरण योजनेअंतर्गत आम्ही बरेच शेतकरी बांधवांना प्रकल्प आदिवासी प्रकल्प कार्यालयामध्ये त्यांना सांगून कमीत कमी 800 ते 800 जमीन आम्ही जमा केलेली आहे आणि अद्यापही त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. कोणतीही कार्य म्हणजे कुठल्याही शेतकऱ्यांना त्यांनी निधी उपलब्ध करून दिलेला नाही आणि ही योजना शासन निर्णयानुसारच आहे आणि हे लोक जर असेच शासन निर्णयानुसार
देखील काम करणार नाही तर आदिवासीचा विकास होईल कसा? आमची मागणी आहे की तात्काळ आदिवासी आपला जे शेतकरी बांधवांनी जमीन जमा केलेली आहे त्यांच्या खात्यामध्ये निधी वितरित करून आदिवासी समाजाला जमीन वाटप करण्यात यावी. तसंच भविष्य मागणी अशी आहे की हिल प्रदेश स्थापनेसाठी आमची मागणी आहे की हिल प्रदेशची स्थापनी का केली पाहिजे. बरेच वर्ष होऊन गेले पण अद्यापही आदिवासीचा विकास झालेला नाही. म्हणून महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश या चारही राज्यामधील बहुल आदिवासी लोकसंख्येचे जिल्हे असतील ते जिल्हे सर्व प्रत्येक राज्यातील 5-5, 7-7 जिल्हे आहेत. असे जिल्हे मिळून आमचे हिल प्रदेश राज्य व्हावा ही मागणी आमची शासनाकडे आहे. तर ह्या असं एकूण 22 मागण्या शासनाने जर मंजूर केलेल्या नाहीत तर आम्ही जनआंदोलन पुरा जिल्हाभरात महाराष्ट्रभरामध्ये जनआंदोलन उभा करणार आहोत. म्हणून आम्ही हा निवेदन दिलेला आहे. निवेदन देताना आम्ही सर्व भारत आदिवासी पार्टी व आदिवासी एकता पक्षाचे कार्यकर्ते यशवंत शालिका हिरे, सदाशिव चंडू भील, महेंद्र भाऊविष्णू मोरे, कृष्णा दंगल मोरे, संदीप शिवराम भील, मंगल आनंदावा, अशोक भील, भिका रमेश भील, प्रकाश हेमा भील, सागर दिनेश सोमणे, विक्रम छगन पिंपळे असे कार्यकर्ते उपस्थित होते. आणि आम्ही जाहीरपणे सांगत आहे की हे 8 दिवसात मागण्या मंजूर न केल्यास आम्ही जनआंदोलन उभा करणार आहोत. आपले जिंदाबाद. मागण्या मान्य न केल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.